तो मुझे ऐसा लग रहा है कि ये दोनों टीमें अपने कैंपेन की शुरुआत करने जा रही है और सुबह के जो मौसम है, सुबह का जो मौसम है उसकी नमी डेफिनेटली कुछ हद तक एडवांटेज रख सकती है। विक्रोलियंस में एक और खास जो एडिशन मैं आज देख रहा हूँ वो राकेश प्रभु, जो कि बहुत बड़े प्लेयर हैं, ऑलराउंडर है, और ऋषिकेश वैद्य इंजरी से वापस आ रहे हैं और उनका जो पुनरागमन है ये विक्रोलियंस के बैटिंग लाइनअप को स्ट्रांग करता है। अमोल मात्रे के पास जब ऑप्शंस खत्म हो जाते हैं तो ऐसे में ऋषि वैद्य उनको मशवरा दे सकते हैं, आई थिंक दैट इज वेरी इंपॉर्टेंट। दूसरी ओर योगेश पेनकर के लिए सबसे अच्छी बात यह है कि कृष्णा सातपुते उनके पास है, इजाज़ कुरैशी है, और जो लय है उनके पास अगर आप देखते हैं तो विजय पावले, अभिजीत दूधे, तुकाराम कुंचे, आई थिंक इट्स अ परफेक्ट बॉलिंग अटैक। ये मुकाबले में मुझे ऐसा लग रहा है कि बॉलरों का भी बहुत अहम रोल रहेगा क्योंकि दोनों के पास परफेक्ट बॉलिंग अटैक है। नक्कीच एक चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते, म्हणजे दोन्ही टीम बॅलन्स आहेत, म्हणजे फलंदाजीत असू देत गोलंदाजीत असू देत ह्या दोन्ही टीम एकमेकांवर कुरघोड्या करणार हे मात्र नक्कीच आज पाहायला मिळणार आहे। मैदानाच्या आतमध्ये तारे सितारे उतरताना पाहायला मिळू शकतो। आज कृष्णा सातपुते ज्यांच्या नावापुढे देखील सातत्याने ग्लॅमर पाहायला मिळतं त्यांना ॲक्शनमध्ये आज आपण पाहू शकतो। कालचा दिवस विश्वजीत ठाकूरने गाजवला आपल्या वेगाच्या जोरावर, आज विजय पावले देखील आहेत, और ये सबके बीच में एक खान को हम भूल रहे हैं, सुल्तान खान, लेट अस नॉट राइट हिम ऑफ। अभी अभी मुंबई कप में बेस्ट बॉलर एंड मैन ऑफ द सीरीज, आई थिंक सुल्तान खान इज अ मैन टू वॉच, क्योंकि देखिए कई बार ऐसा होता है कि जो बड़े नामी गिरामी गेंदबाज होते हैं उनकी चर्चा होती है, लेकिन कुछ गेंदबाज ऐसे भी रहते हैं जो शांत रहते हैं लेकिन अपने प्रदर्शन से बात करते हैं, और सुल्तान खान ऐसे कुछ खिलाड़ियों में है जो काफ़ी निरंतरता के साथ खेलते आ रहे हैं, और ये पिच पर बॉलिंग करना मुझे लग रहा है कि उनको पसंद आएगा, ऐसा पिच यहाँ पर दिख रहा है। तर नक्कीच नक्कीच सर, फास्टर्सचा वापर बहुतेक संघांनी केला आहे या ठिकाणी, कारण वेगवान गोलंदाज विकेटवर थोडंसं गवत आहे आणि ते देखील सहाय्यता मिळताना पाहायला मिळते। विश्वजीत ठाकूरची चर्चा केली मी मॅच झाल्यानंतर संध्याकाळच्या सत्रात, त्यांनी सांगितलं की जर 140 पर्यंत वेगाचे चेंडू पडत असतील तर मी 120 चे टाकत होतो, 20% जे वाढत होते ते सहायता विकेट करत होती, म्हणजे तो सपोर्ट त्यांना या ठिकाणी मिळत होता चंद्रा सर। आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं पॉवर प्लेला मिडन ओव्हर, ते देखील प्रोफेशनल क्रिकेटमध्ये, आणि ती त्यांनी काल टाकली आणि तब्बल 11 विकेट्स त्यांच्या गोलंदाजीवर, 2-3 कॅच सुटल्या परंतु तरी देखील 11 विकेट 3 मॅचमध्ये मिळवणं सोपी गोष्ट नाही आहे, त्यांनी तो कारनामा कालच्या दिवसामध्ये करून दाखवला आहे। आणि आज जर पाहिलं तर आज देखील संपूर्ण टेनिस क्रिकेट जगत आतुर आहे की या स्पर्धेमध्ये काय काय विक्रम होणार आपल्या घडामोडी टिपण्यासाठी। दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर शशी साटम सर आणि दुसऱ्या बाजूला अनिल आवळेगावकर सर, ही पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते। आजच्या दिवसाला सुरुवात या ठिकाणी जरूर होणार आहेत, एक्सपर्ट म्हणून चंद्रकांत शिंदे सर आमच्या बरोबरने, अविनाश जाधव सर आमच्या बरोबरने जोडले जातील। एक नवीन पायंडा टेनिस क्रिकेटमध्ये आणण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण ज्यांनी आपलं आयुष्यभर क्रिकेट खेळलं आहे, बादशाहत क्रिकेटवर ठेवली आहे, त्यांच्याकडून काही क्रिकेटच्या नक्कीच घडामोडी त्याचबरोबरीने काही टेक्निकल बाबी देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। तर सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते। विक्रोलियन्स म्हटलं तर गेल्या काही वर्षात या दोन फलंदाजांवर त्यांची भिस्त राहिली आहे, माहुलगावचे मंगेश वैती आणि त्याचबरोबर जर पाहायचं तर दादर प्रभादेवी विभागातील असणारे आणि महाराष्ट्र रणजीपटू शशिकांत कदम ही जोडी मैदानात दाखल होते। आताच तुम्ही अंपायर्सबद्दल बोलला, त्यांचं आगमन झालंय, बॅट्समनचं पण आगमन होत आहे। आवळेगावकर हे खरोखरच माहीर अंपायर आहेतच, त्याचबरोबर शशी साटम हे चांगले अंपायर्स आणि चांगले क्रिकेटर आहेत। राहुलमध्ये खेळत असताना त्यांनी असंख्य इनिंग अशा केल्या आहेत की लाजवाब, पहिल्या बॉलला सिक्सर, MRI बॉलला पहिल्या बॉलला सिक्सर मारण्याचा किताब पण त्यांनी मिळवला आहे, इतका सुंदर ते फलंदाजी करायचे, आज ते अंपायरिंग करत आहेत, गुड जॉब। तर जावेत मॅचच्या दिशेने क्रिकेट रसिका हो आपलं स्वागत आहे मुंबई नगरीमध्ये, मुंबई मायानगरी, मुंबई स्वप्न नगरी, मुंबई चारी बाजूने पाण्याने वेढलेली, मुंबई महाराष्ट्राची राजधानी, मुंबई भारताची आर्थिक राजधानी, मुंबई सर्वांना समावून घेणारी, मुंबई प्रत्येकाचं पोट भरणारी, आणि त्याच मुंबई नगरीमध्ये
मुंबई श्रीमंतांची, मुंबई गरिबांची, मुंबई कष्टकऱ्यांची अशी ही मुंबई, आणि याच मुंबईमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। आज या सकाळच्या सत्रात पहिली मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळते विक्रोलियन्स विक्रोळी, शिस्तबद्धता या टीमकडे आपल्याला पाहायला मिळते। आणि अमोल म्हात्रे सर हा चेहरा सातत्याने आपल्या डोळ्यासमोर येतो, ज्यावेळेला विक्रोलियन्स मैदानात येते त्यांच्या नेतृत्वाखाली टीम सातत्याने उतरताना पाहायला मिळते। तर गोलंदाजीमध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळतील पिंपरी, पुण्याच्या पिंपरी परिसरातील असणारे हे खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील। राजेश सोरटे स्ट्राईकवर जर पाहिलं तर मंगेश वैती, नॉन स्ट्राईकला शशिकांत कदम, ही बिनीची जोडी। आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाला सुरुवात, क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये जरूर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि आज या ही क्षणचित्र डोळ्यात साठवण्यासाठी तुम्हाला मैदानात यायचं नाहीये, तुम्हाला घर बसल्याचा आनंद घ्यायचा आहे। शशिकांत कदम नॉन स्ट्राईकला, आणि स्ट्राईकवर जर पाहिलं तर माहुल गावचा वंडर बॉय मंगेश वैती। तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर, तर गेल्या काही वर्षात या पिंपरी चिंचवडच्या म्हणजे पुणे जिल्ह्यातील खेळाडूंनी सर्वांच्या नजरा वेधून घेतल्यात असे राजेश सोरटे गोलंदाजी मार्गवर पहिलं षटक घेऊन पहिल्या षटकात त्यांना पाचारण करण्यात आलंय। तर सुरुवात होते आजच्या दिवसाला, फिल्डिंगची सजावट तर या ठिकाणी केली गेली आहे, आणि पाहूया सामन्याच्या दिशेने आपण जाणार आहोत। अतिशय क्रिकेटमय वातावरण, सुंदर मैदान, सुंदर आयोजन आणि तेवढ्याच बलाढ्य टीम्स आजच्या दिवसामध्ये। मंगेश वैदी सज्ज होत आहेत फलंदाजीसाठी, तर राजेश सोरडे पहिला बॉल अपस्टंपच्या बाहेरचा होता, त्याला पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या मधोमध येऊ शकला नाही, परंतु पहिली धाव येते। लूजनर बॉल थी, जब आप कोई नए मैदान पर खेलने जाते हैं मैदान की परिस्थितियों से अपने आप को अवगत कराना ये बहुत ज़रूरी है। और देखिए तुरंत वो वहाँ पर अपना बॉलिंग क्रीज है, अपने ग्रिप को पैर से मजबूत करने का प्रयास कर रहे हैं, थोड़ा सा फिसलन था ये भी एक वजह थी कि जो जगह पर गेंद रखना चाहते थे रख नहीं पाए। और मंगेश वैती जो सिंगल्स चुराने में आज टेनिस क्रिकेट में बहुत ऊँचे शीर्ष स्थान पर हैं, उन्होंने तुरंत बिना कोई गेंद को खराब किए एक रन से शुरुआत की। तर सुरुवात तर झाली आहे दोघांसाठी की जे मोठा फटका नाही आला यासाठी चांगला असणाऱ्या बॉलरसाठी, आणि पहिल्या बॉलवर एक रन घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं, तुम्ही रन सुरू करा आणि ते रन सुरू केलेत मंगेश वैती यांनी। यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु ऑनसाईडच्या दिशेने हा नक्कीच स्ट्रोक खेळला जाईल, एक धाव घेतली जाते। शशिकांत कदम यांनी देखील आगाज केलाय आपला, पहिल्याच बॉलवर एक रन त्यांनी देखील या ठिकाणी घेतलाय। चंद्रकांत, कल जो रोल योगेश पवार का था वो रोल आज मुझे शशिकांत कदम का लग रहा है। बोथ आर इक्वल इन टैलेंट, इक्वल इन स्किल्स एंड बोथ आर मैच विनर्स। तो अगर विक्रोलियंस को इस प्रतियोगिता में आगे जाना है, शशिकांत कदम जो है इनकी बल्लेबाजी के ऊपर बहुत कुछ निर्भर रहेगा आज। किस न किस काल सुमित डेके डावखुऱ्याचा जे चांगले खेळले भावेश असतील, ओहो यावेळेला काय फटका खेळलाय, कलात्मकता दाखवत असताना कवरच्या दिशेने खेळाडू मात्र चेंडूच्या पाठीमागे जात आहेत आणि दोन धावा धावून पूर्ण केल्या जातात। कलात्मकता सर या फटक्यामध्ये पाहायला मिळाली। जी हाँ, बहुत खूबसूरत अंदाज में मंगेश वैती ने खेला। देखिए मैदान अभी भी थोड़ा गीला है, अगर यही शॉट दोपहर को खेला गया होता तो बॉल मैदान के बाहर जा सकती थी, आउटफील्ड उतना अभी थोड़ा स्लो है, लेकिन दोनों बल्लेबाज को ये स्थिति पता है और इसलिए उन्होंने एक को दो में तब्दील कर दिया और मौके का फायदा उठा लिया। नक्कीच नक्कीच, परिस्थिती प्रतिकूल आहे जरूर, परंतु त्या परिस्थितीवर मला मात करायची हेच प्रत्येक जण सांगत असेल। यावेळेला आक्रमण तर केलं गेलंय, चेंडू हवेत आहे, कवरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, प्रयत्न फसला आणि विकेटचं पतन। अरे सर नाही, मेरे ख्याल से मंगेश वैदी अच्छा खेल रहे थे और पावर प्ले में रनों की रफ्तार को बढ़ाना ये प्राथमिकता थी और पहला शॉट उन्होंने आसमान में खेला और न ऊंचाई नाप पाए न अंतर तय कर पाए और एक दर्शनीय कैच, दिखने में आसान था लेकिन राजेश सोरटे से बॉलिंग शुरू कराने का जो एक मास्टर प्लान था वो यहां पर कामयाब होता हुआ और सोरटे ने पहला विकेट अपनी टीम के लिए लेकर खाता खोला विकेटों का। आमचे जे स्कोरर आहेत प्रत्येक गोष्टी आज उमेश जे आहेत आमच्या बरोबरीने, चंद्रकांत शिंदे सर जुडले गेले आहेत, हरीश पंड्या सर समालोचन कक्षामध्ये आपण त्यांना पाहू शकता आणि या स्पर्धेच्या माध्यमातून काही वेगळं करण्याचा प्रयत्न देखील आम्ही करतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट जगतातील दिग्गज ऋषिकेश केशव वैद्य मॅन फ्रॉम गोरेगाव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना त्यांना आपण पाहतोय।
मध्यंतरी थोडंसं क्रिकेट दुखापतग्रस्त होते, क्रिकेटपासून थोडंसं दूर होते आणि आता या स्पर्धेच्या माध्यमातून दादाला आपण ॲक्शनमध्ये पाहू शकता, ऋषिकेश वैद्य यांना ॲक्शनमध्ये पाहू शकता. तर ऋषिकेश वैद्य आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर शशिकांत कदम आणि राजेश सोरटेला मिळालं यश, कारण ज्यासाठी राजेश सोरटे ओळखले जातात विकेट टेकर आहेत आणि ती विकेट त्यांनी मिळवली आहे. याही वेळेला खोलवट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर होता ऑनसाईडच्या दिशेने, एक धाव घेतली जाते. चंद्रकांत शिंदे सर यांनी तर बऱ्याचशा मॅचेस ऋषिकेश वैद्य सरांबरोबर नक्कीच खेळलेल्या आहेत. नक्कीच नक्कीच, ऋषीबरोबर आम्ही खूप मॅचेस खेळलोत आणि ऋषीने असे एकतर्फा बॅटिंग करून बॉलिंग करून असंख्य मॅचेस त्याने संघाला जिंकून दिल्या आहेत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, त्यांच्याकडेवर सर्वांच्या नजरा देखील असतील. परंतु राजेश सोरटे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवर एक वेगळा पवित्रा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी होता, परंतु तो प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. आणि पहिलंच जर षटक जर पाहिलं तर चांगलं राहिलं आहे, पहा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हलकावे घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि पहिल्याच बॉलपासून आपली एक वेगळी रणनीती बनवायचा प्रयत्न जरूर होता. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली 5. देखिए पहले ओवर में कोई भी चौका लगा नहीं है. दूसरी एक चीज आप गौर करेंगे, राजेश सोरटे, मतलब 10 में से 9 बार किसी को लगेगा कि सुल्तान खान से बॉलिंग अटैक की शुरुआत होगी, लेकिन राजेश सोरटे से शुरुआत कर रही हाईवे एंड से. और राजेश सोरटे एक ऐसी शैली के गेंदबाज है जिसको क्रिकेट के टर्मिनोलॉजी में डिबली डॉबली बॉलर कहा जाता है, न ज्यादा तेज न ज्यादा स्लो, जिसको कहा जाता है कि टेकिंग द पेस ऑफ द बॉल, उस तरह के गेंदबाज है. जो अगर आपने इंटरनेशनल क्रिकेट में देखे होंगे, न्यूजीलैंड के पास ऐसे गेंदबाज काफी हुआ करते थे, गेविन लार्सन, डियोन नैश, नेथन एसल, या फिर आईपीएल में रजत भाटिया. तो राजेश न ज्यादा तेज है न ज्यादा स्लो है, और इसलिए उनको समझ कर खेलना यह बहुत जरूरी रहेगा विक्रोलियंस के लिए. तर नक्कीच ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकतर ते पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीला येतात आणि त्यांच्याकडे म्हणजे तेवढा वेग नाही आहे, परंतु त्यांच्याकडे अचूकता आहे, टप्पा आहे आणि त्या टप्प्यावरून ते बॉलला कट करण्याचा प्रयत्न करतात, कधी आतमध्ये कधी बाहेर, ह्या दोन्ही बाजूला बॉल कट म्हणजे वळवण्यामध्ये ते माहीर आहेत. आणि त्याचमुळे की काय पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी राहिली, तर दुसरं षटक घेऊन येत आहेत मॅन फ्रॉम उल्हासनगर सुलतान. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच तर सुटली जाते. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. कालच्या दिवसात कॅचेस सोडल्यानंतर बरंच काही घडलं यार सर, आणि पहा या ठिकाणी कॅच सुटली आहे शशिकांत कदम यांची. जी हां, इन दी मोशन कॅच लेने का प्रयास किया था, जो प्रयास था वो सराहनीय था, लेकिन जब आप इतने विश्वस्तरीय प्रतियोगिता में खेलते हैं तो हाफ चांस को फुल चांस में कन्वर्ट करना ये बहुत जरूरी रहता है. यू शुड नॉट मिस अ सिंगल चांस टू कैच द बॉल. या वेळेला अष्टमच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जाईल पंचान कर्वी आणि अवंतरच्या रूपातील ही धाव या ठिकाणी मिळेल. काल योगेश पवार यांची अशीच एक कॅच सुटली होती आणि त्यानंतर ते शेवटच्या षटकात त्यांच्या माध्यमातून तब्बल 22 धावा देखील काढल्या गेल्या होत्या. यावेळेला सुलतान पुन्हा एकदा ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहेत आणि सुलतानकडे देखील तेच, म्हणजे वेगावर भर देखील जास्त देत नाहीत, टप्प्यावर भर देतात, स्विंगवर भर देतात. आणि या ठिकाणी देखील जर पाहिलं तर तेच पाहायला मिळते, बॉलला थोडीशी उसळी देखील दिली होती, त्यामुळे काय बीट करू शकले फलंदाजांना शशिकांत कदम यांना. तर दोघांविरुद्ध हो यावेळेला थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. सुलतानचा स्विंग आणि शशिकांत कदम यांची बॅट यांच्यातील संघर्ष या ठिकाणी सुरू आहे. दोघेही एकमेकांविरुद्ध श्रेष्ठ कोण यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढतायत. एका बाजूला जर पाहिलं तर बॅट हातात घेतली आहे शशिकांत कदम यांनी, दुसऱ्या बाजूला सुलतान बॉलने आपलं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सुलतान आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी, बा एक कॅच सुटली तरी देखील ती जिद्द सोडलेली नाहीये आणि टप्प्यावर स्विंगवर खेळपट्टी जी सहाय्य करते थोडीफार वेगवान गोलंदाजांना त्याचा फायदा देखील घेत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने मिड ऑफला स्ट्रोक खेळला गेला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर, परंतु त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते शशिकांत कदम यांच्याकडून. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत फलंदाजांना जखडून ठेवलं, म्हणजे सकाळचं जे सत्र आहे थोडंसं ड्यू फॅक्टर जरूर असणार आहे, त्याचाही या ठिकाणी कुठेतरी फायदा त्या ठिकाणी होतोय, परंतु आक्रमणही करावी लागतील आणि पाहूयात कशा प्रकारची रणनीती या मॅचमध्ये, कारण दोन्ही टीम एकमेकांची स्ट्रेंथ जाणून आहेत, कशा प्रकारे खेळ करायचा त्यांना माहिती आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी हरीश सर जरूर केला जाणार आहे.
डेफिनेटली स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ, वीकनेस टू वीकनेस, स्ट्रेंथ टू वीकनेस, वीकनेस टू स्ट्रेंथ, ये चार परम्यूटेशन कॉम्बिनेशन आप देख रहे हैं जो हर मैच में आपको देखने मिलेंगे। तुम्हारी खूबी हमारी खामी, तुम्हारी खामी हमारी खूबी, खूबी खूबी खामी खामी, क्या बात है। या वेला स्क्वेअर लेगच्या दिशेने या बॉलला खेळला जात आहे, आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न ऋषिकेश वैद्य यांच्याकडून जरूर झाला तो, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांच्या दिशेने हा चेंडू जाताना पाहायला मिळेल। आणखीन एक धाव या ठिकाणी मिळते, धाव संख्या 10 वर जाताना म्हणजे दुहेरी अंकावर धाव संख्या, थोडीशी सावध सुरुवात, परंतु विकेट तुमच्याकडे असेल तर नंतर आक्रमणही करू शकता अशी देखील रणनीती होऊ शकते, कारण सकाळचं सत्र आहे, 50-55 धावा जरी बनवल्या तर चांगली मॅच होऊ शकते। ओहो या वेळेला आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी, आणि पहा काय बॉल टाकलाय, ला जबाब स्विंग, स्विंगचा सुलतान, सुलतानकडून ला जबाब चेंडू, आणि शशिकांत कदम यांना माघारी परतावलं। चंद्रा सर काय म्हणाल? सुलतानला मी बॉलिंग टाकताना खूप काळ बघतोय, आणि बॉलिंगच्या जीवावरती मॅन ऑफ द सिरीज घेणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे, आणि त्याचा तो पुरेपूर फायदा त्यांनी करून दाखवलाय, आणि जो ड्यू फॅक्टर आहे त्या ड्यू फॅक्टरचं नक्कीच फिल्डिंग साईडला बॉलरला फायदा होतो हे दिसण्यात येत आहे आपल्याला। आणि सुलतानी आताची ओवर बी खूप सुंदर आणि अप्रतिम टाकलेली आहे, एवढं सोपं नाही आहे बॅट्समनला बॅटिंग करणं, कारण ड्यू फॅक्टरमुळे त्याचा इफेक्ट जाणवतोय आपल्याला। अरे सर पॉवर प्ले तर या ठिकाणी संपलाय, 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, जी गोलंदाजी झाली आतापर्यंत काय म्हणाल त्याविषयी? सुल्तान खान ने बहुत अच्छी ओपनिंग बॉलिंग करके दी है। आप देखिए अगर जिस तरह से राजेश सोरटे ने विकेट लिया वहां पर मौका था, और सुल्तान की जिस गेंद पर विकेट गिरा आप देखिए गुडलेंथ बॉल थी, जहां पर शशिकांत कदम ये तय नहीं कर पाए मैं आगे जाकर खेलूं या पीछे जाकर खेलूं, देयर वाज नो फुटवर्क बाय शशिकांत कदम, और उसका पुरजोर फायदा उठाते हुए विकेट कीपर के हाथों में वो कैच गया है। सुल्तान खान ने विकेट से अच्छा मदद लिया है, और मैं ऐसा समझ रहा हूं कि ये जो मुकाबला ये गेंदबाजों का रहेगा, बोलर्स विल रूल दिस मैच। तर दोन ओवर जर पाहिल्या पहिल्या त्या साक्षी स्टार संघाच्या बाजूने गेलेले आहेत, दोन ओवर मध्ये दोन विकेट ही माघारी परतलेले आहेत, आणि धाव संख्या जर पाहिली तर 10, थोडीशी संत गतीने आहे, परंतु इकडनं सावरावं लागेल, विकेटही टिकून ठेवावे लागतील, रनही करावे लागतील, ही दुहेरी भूमिका दोन अनुभवी खेळाडूंवर असणार आहे। ऋषिकेश वैद्य यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये राकेश प्रभू आलेले आहेत, आणि पाहूयात कशा प्रकारची कामगिरी, पोलाड या नावाने ओळखले देखील जातात, लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील एक मोठं नाव आहे, परंतु आज कशा प्रकारची कामगिरी करतात पाहायचं लागेल। तर गोलंदाजीसाठी बदल केला जातोय, गोलंदाजीसाठी गुजरातचे एक नामवंत खेळाडू ज्यांना आपण क्रियो कपमध्ये इंडियासाठी देखील खेळताना पाहायला मिळालं, जिग्नेश पटेल बॉलिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील। हो यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न फसतोय, जिग्नेश यांना पहिल्या चेंडूवर यश मिळतंय। हरी सर नहीं डेफिनेटली ऋषी के लिए स्ट्रोक के लिए जाना बहुत जरूरी था, क्योंकि रनों की रफ्तार को बढ़ाना ये लाजमी था, लेकिन ऐसा करते समय जिग्नेश की जो बॉल थी जोन में थी, लेकिन ऋषि जो थे थोड़ा अपिश के लिए, और एक बेहतरीन कैच को वहां पर अंजाम दिया गया, और जिसकी बदौलत विक्रम विलियम्स को अपना तीसरा बल्लेबाज गंवाना पड़ा। देखिए काफी ऊपर से खेले थे, और इस तरह का जंप मानो फुटबॉल में जैसे गोलकीपर छलांग लगाते हैं वैसी एक छलांग लगाई और कैच को मुकम्मल किया। नक्कीच एजाज कुरेशी होते त्या ठिकाणी, एजाज कुरेशी यांनी एक चांगली कॅच पकडली आहे, आणि नक्कीच पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता पॉवर, आणि तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाहीये, आणि आणखीन एक धक्का, तिसरी विकेट चंद्रा सर या ठिकाणी जाते, आणि ते देखील ऋषिकेश वैद्यांच्या रूपात। जिग्नेश हे गुजरातचे चांगलेच खेळाडू आहेत, आणि त्यांनी वारंवार दाखवून दिलंय मुंबईला की मी कसा क्रिकेट खेळतो, कशी बॉलिंग करतो, आणि त्याचा ते विकेटचा पण ते पुरेपूर उपयोग करून घेत आहेत, आणि ते नामवंत खेळाडू आहे, आणि त्याचा साजेसा खेळ ते खेळत आहेत, आणि त्या पद्धतीने त्यांना ऋषीला त्यांनी आउटसुद्धा घेतले। जरूर जरूर, आणि पहिल्याच बॉलमध्ये त्यांना प्रयत्न करायला भाग पाडले, आणि ऋषिकेश वैद्य देखील पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु एक चांगली कॅच तिकडे घेतली। तर नवीन फलंदाज विशाल तामोरे दांडी पालघरचे खेळाडू आहेत, बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील। हो याही वेळेला बॉलला मात्र वळण देण्यात यशस्वी झालेत, पहा खेळपट्टीचा फायदा जरूर घेताना पाहायला मिळतात गोलंदाज, बाईच्या स्वरूपातील हे रन पाहायला मिळते। योगेश स्वतःवर थोडेसे नाराज झाले। अरे सर जिग्नेश ने भी एक यहाँ पर अच्छा सबक सीखा है, वो ये है कि गेंद को ज्यादा जोर से नहीं करना है, केवल रिलीज कर रहे हैं हाथ से, और वो रिलीज वहां पर उनके लिए कारगर साबित होता हुआ। देखिए इस वक्त फोटोशूट चलता हुआ
यहाँ पर एंडी अशरफ खान, वाकई में मासूम चेहरा, वार गहरा, लंबी जुल्फे, ये तमाम खिलाड़ियों के लिए फोटोशूट हेडशूट चल रहा है। या वेला लोअर फुलटॉस बॉल त्याला खेळून काढलं ऑन साइडच्या दिशेने, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल। तर तीन विकेट थोडस पडझड झाली आहे, ही पडझड थांबवावी लागेल, डावाला पुढे घेऊन जावे लागेल, मायनस बॉलवर प्रहार करावे लागेल, ही रणनीती विक्रोली असता बनवावी लागणार आहे। तर पाहूया एक मोठी स्पर्धा, शिस्तबद्ध देखील मी म्हणेल, आणि या ठिकाणी कोणताही गाजावाजा नाही, ना कुणाचं या ठिकाणी स्वागत, ना कुणाचा सन्मान। क्रिकेट ओ बिग हिट केला जातोय, मोठा प्रहार केला जातोय विशाल तामोरेच्या बॅट मधून, दांडी पालघरचा सितारा लगावतोय आजच्या दिवसातील पहिला षटकार। अप्रतिम अप्रतिम, ज्या गोष्टीची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो तो षटकार तांबोरे यांनी मारलेला आहे। आणि सुंदर बॉलिंग करत असताना सुद्धा त्याच्यात काय फटकेबाजी करू शकतो आपण, त्याचं प्रात्यक्षिक तांबोरेने दिलंय। नक्कीच नक्कीच, कारण मला अजूनही आठवतात यूके टायगर स्पर्धेमध्ये लगातारचे 5 षटकार या खेळाडूच्या माध्यमातून लगावले गेले होते, आणि आज इरादे स्पष्ट करतायत, हो परिस्थिती काही असू देत, मला या परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे, मी बिग बॅश साठी मुंबईला का आलोय तर माझी कामगिरी दाखवायची। आणखीन एक फटका एक जोरदार पद्धतीने खेळून काढलाय, एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आणि थोडीशी स्किट देखील झाले पहिली धाव घेतल्यानंतर, आणि एका धावीने धाव फलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल। धावा सुरू झाल्यात मी म्हणेल नवे नवे तर ती सुरुवात करणं गरजेचंच होतं, आणि दडपण झुगारून द्यावं लागतं रिसर क्रिकेटमध्ये, ते प्रयत्न या ठिकाणी होतोय। नहीं डेफिनेटली, और लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन अब है जो पहले भी था, लेकिन मेरे ख्याल से अब बल्लेबाजी जो उसमें ज्यादा गहराई हमें देखने को मिलेगी। या वेला पहा जमीन लगत फटका लॉन्ग ऑफच्या दिशेने खेळला जातोय, राकेश प्रभू थोडासा डावाला आकार देण्याचा प्रयत्न ह्या दोघांच्या माध्यमातून, कारण दोघेही दांडीलाच बिलॉंग करतात पालघर, कारण अशी काही मोजकी गावं असतील ज्या गावांचं नाव व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आदराने घेतलं जातं, त्यामध्ये दांडी गावाचं नाव देखील उल्लेख करणं गरजेचं आहे। हरी सर, डेफिनेटली उमरोली, दांडी, चिंचणी, दहाणू, ये जो सारे गाँव है, यहाँ पे एक गांव एक गट क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट ये इतना स्ट्रांग है, जब ग्रामीण क्रिकेट की बुनियाद लेकर आप शहरी क्रिकेट में आते हो या ओपन क्रिकेट में आते हो तो वो आपको एक मदद करता है। विशाल तामोरे की जैसे आपने अभी बात की, चंद्रकांत शक्ति चषक में जिस दिन दो दिन मैं गया था और उसमें जिस दिन मैं था उस दिन विशाल तामोरे ने 60 रनों की एक पारी खेली थी, भारी भरकम पारी। तो एक मौका जब मिलता है तो उसको भुनाना ये बल्लेबाज को आना चाहिए, और वो यहाँ पर विशाल तामोरे ने देखिए जैसे ही सिक्स मारा उसके बाद वाली गेंद पर ग्राउंड शॉट खेला, ये बहुत ज़रूरी है। स्विच ऑन और स्विच ऑफ कैसे करना है ये अगर बल्लेबाज को समझ में आ जाए तो ज़्यादा फिर तकलीफ नहीं होती, और वो यहाँ पर करके दिखाया विशाल तामोरे ने। तर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे विशाल तामोरे यांच्याकडून एक मोठा फटका लगावत असताना आपले इरादे स्पष्ट करतायत विशाल तामोरे, आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी पहा आमचे स्कोरर आणखी एक गोष्ट आम्हाला कळवत आहेत, पहिला सिक्स जो लगावला गेलाय ना तो 15 मिनिटाच्या नंतर मॅच चालू झाल्यानंतर आणि 16व्या चेंडूवर लगावला गेलाय, तर हा देखील सर्व लेखाजोखा आपल्याला काल देखील कांचन पालकर आणि आज उमेश भोईर यांच्याकडून मात्र या ठिकाणी हे सर्व लेखाजोखे सांगण्याचा देखील प्रयत्न केला जातोय। आणि नक्कीच, कारण क्रिकेट आपण म्हणतो ना बदललं आहे, क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झालाय, तर या सर्व गोष्टी देखील आपल्याला म्हणजे प्रत्येकजण आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय। तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय, 3 षटकं संपल्यानंतर धावफलक जर पाहिला तर 20 झालाय, अजूनही 3 षटकं बाकी आहेत, आणि गोलंदाजीसाठी कालचा दिवस जर पाहिला तर विश्वजीत ठाकूरने गोलंदाजी, तर या दोघांमध्ये सातत्याने कॉम्पिटिशन पाहायला मिळतं, महाराष्ट्रातील सर्वात वेगवान कोण तर त्यामध्ये आवर्जून विश्वजीत ठाकूर आणि विजय पावले हे दोन नावं घेतले जातात। तर आता नक्कीच ग्रामीण भागातून म्हणजे अगदी सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील मांगले गावातून सुरू झालेला प्रवास, अगदी हा प्रवास आखाती देशांपर्यंत देखील जाऊन पोहोचलाय चंद्र सर। नक्कीच, तुम्ही पाहिलं असेल पहिल्या पर्वात आणि आजचं दुसरं पर्व चालू झालंय, त्या दोन्ही पर्वामध्ये फास्ट बॉलरला विकेटनी भरपूर सपोर्ट केलाय, आणि तो फायदा फास्ट बॉलर चांगल्या पद्धतीने घेत आहे पण आहे, आणि त्याचं तुम्ही प्रतीक विश्वजीत ठाकूरला पाहिलं की त्यांची कालची जी बॉलिंग होती ती अप्रतिम, म्हणजे मला असं वाटत नाही की असाच प्रकारचा खेळ बॉलिंगचा आता घडू शकेल की नाही।
विजय पावले गोलंदाजीसाठी आले. पहिला चेंडू यावेळेला डावखुऱ्या हाताचे फलंदाज राकेश प्रभू यांनी मिडविकेटच्या दिशेने खेळून काढला आहे. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते, धाव संख्या एक ने पुढे जाते. जबरदस्त क्रिकेटचा असा खेळ आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. आपल्याला सातत्याने मैदानात केंद्रित ठेवतो, सातत्याने हा खेळ आपला लाडका झाला आहे आणि त्याला कारणही तशीच आहेत. आपले लाडके खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एखादा खेळाडू परफॉर्मन्स नवीन जरी असेल, परंतु परफॉर्मन्स केल्यानंतर तो अगदी त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडतो, कारण हा खेळ आहे. तो खेळ आपल्याला आणि त्याचा खेळ आपल्याला आकर्षित करत असतो. असे कित्येक खेळाडू जे आपले आवडीचे झालेत, लाडके झालेत, त्यांचा खेळ आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतो, त्यांना फॉलो करतो. तर असा हा टेनिस क्रिकेटचा, सर्वसामान्यांचा टेनिस क्रिकेट खेळ आहे. गरिबांचा टेनिस क्रिकेट म्हणजे ज्यांना 5-5 हजाराची लेदर बॉल ची बॅट जी खेळण्याची ती घ्यायची हे नाही आहे ते सुद्धा, कारण ही सहजासहजी बॅट उपलब्ध होतात. 500-1000 रुपयापर्यंत ह्या बॅट म्हणजे आता थोडीशी महाग देखील झाली असेल, परंतु सहजासहजी उपलब्ध होण्यासारखं आहे. आणि म्हणूनच की काय बॉल देखील आपल्याला 50-60 रुपयात उपलब्ध होतो. आणि म्हणूनच की काय हा खेळ आपला आहे, अगदी तळागाळातील लोकांचा आहे टेनिस क्रिकेट. वेगात चेंडू जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला, भन्नाट वेग विजय पावले यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्पीड गन सांगलीची दाखल झाली आहे ती मात्र मुंबईला. तर पाहूयात कशा पद्धतीची कामगिरी केली जाते सर. बहुत अच्छी शुरुआत विजय पावले, देखिए उनका रिलीज बहुत लाजवाब है और विशाल के पैर को जाकर गेंद लगी. स्टंप टू स्टंप गेंदबाजी ये हमेशा इसकी तारीफ की गई है, किसी भी फॉर्मेट का क्रिकेट हो, और वही यहाँ पर देखने को मिल रहा है. हो, एक वेगळा पवित्रा विजय पावले यांच्या विरुद्ध रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता, परंतु वेग एवढा होता. पहा विजय डोक्याला हात देखील लावत आहेत की अपेक्षित होतं त्यांना की हा एस्टा वगैरे उडणं, परंतु ते झालं नाही आणि ते बचावले गेले. पण काय वेग होता या चेंडूवर हरीश सर. और विजय ने थोड़ा आसमान की तरफ देखकर अपने सर को हिलाया. वो चाहते थे कि ये बॉल का टप्पा स्टंप पर गिरना चाहिए था, और इसलिए वो थोड़ा सा नाराज नजर आ रहे, क्योंकि ये विकेट टेकिंग बॉल थी. अगर वो स्टंप पर लैंड होती. यावेळेला देखील आक्रमण हिट करण्याचा प्रयत्न जोरू झाला होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. विशाल आणि विजय यांच्यामधील लढत आपण पाहतोय. दोघेही एकमेकांच्या विरुद्ध नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत, एक बॉलच्या रूपात तर एक बॅटच्या रूपात देखील. हे चांगलं द्वंद्व रंगताना पाहायला मिळतंय या सकाळच्या सत्रामध्ये. आणि एका बाजूला आता जर राकेश प्रभू हे देखील आता येताना पाहायला मिळतील. चंद्रा सर, तुम्ही देखील काल देखील आपण चर्चा केली की वेगवान गोलंदाज म्हणजे करुणा कोटेन यांचा काल उल्लेख केला. हरीश सर, आपण देखील आपल्या कारकिर्दीमध्ये खूप वेगवान गोलंदाज जरूर पाहायला मिळतील, परंतु आता अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे पूर्वी टेनिस बॉलमध्ये स्पिनरचा जास्त बोलबाला असायचा, आता फास्टरचा बोलबाला पाहायला मिळतोय. क्वचित मुंबईत तर क्वचित फास्टर पाहायला मिळायचे, स्पिनर्स असायचे. ओह, यावेळेला फटका तर खेळ आहे आणि तो आलाय राकेश प्रभू यांच्या बॅट मधून आणि हा बॉल जाईल सीमा रेषा पार. अरे सर, ऐसा लगा फिल मिकेलसन मायामी बीच गोल्फ टूर्नामेंट खेल रहे. जिस अंदाज में उस शॉट को उन्होंने अंजाम दिया था राकेश प्रभु, सुप्रीमो में जब उन्होंने मैन ऑफ द सीरीज की कार जीती थी, इसी तरह के सिक्सर लगाए थे. और विजय पावले की गेंद को जोन में पाते ही राकेश की आंखों में चमक आई और ये छक्का जड़ दिया. यासाठी ओळखले जातात सुप्रीमो चषकाची मॅन ऑफ द सिरीज देखील. फोर व्हीलर कार या खेळाडूने मिळवली आहे. ज्यावेळेला वेदांत वाडा संघात खेळत असताना त्याने तो पराक्रम केला होता. राकेश प्रभू आज बिग बॅश मध्ये. यावेळेला पहा कलात्मकता दाखवली आहे. प्रत्येक बॉलवर तुम्ही आक्रमण करू शकत नाही, काही चेंडूंची वाट पाहायची, काही चेंडूंची वाट लावायची, हे क्रिकेटचं सूत्र आहे. काय म्हणाल सर, इनिंग कॅरी कशी करायची आहे ना, हे ते दाखवत आहेत राकेश प्रभू. खरोखर याच्या आधीचा जो षटकार अप्रतिम मारला, एफर्टलेस मारला एकदम, आणि आता त्यांनी दाखवून दिलं की एक रन पण किती मोलाचा असतो, इनिंग कॅरी कशी करायची असते. खरोखर सुंदर राकेश प्रभू, खूप सुंदर खेळत आहेत. कदाचित काल योगेश पवार हरीश सर यांची जी भूमिका राहिली आहे ती राकेश यांची आज राहू शकते, कारण ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत. डेफिनेटली शशिकांत कदम, राकेश प्रभू, ये जो कुछ प्लेयर्स है ये लेदर बॉल और टेनिस बॉल दोनों अच्छा खेल लेते हैं. और राकेश प्रभु की जो रेंज है, मतलब राकेश प्रभु का फुल टॉस नहीं कर सकते, मतलब या उस तरह की गेंदें जो उनका स्ट्रांग जोन है. अभी आप देखिए पहले दो ओवर में 10 रन बने थे, उसके बाद वाले दो ओवर में 19 रन बने हैं, और अगर आखिरी दो ओवर में 25 रन बना लेते हैं, अगर आखिरी दो ओवर में 25 बनाते हैं तो स्कोर 54 हो जाएगा. और 55 का जो फाइटिंग स्कोर हमने कल बात की है, मेरे ख्याल से दूसरी इनिंग की जब शुरुआत होगी थोड़ी नमी बिल्कुल बनी रहेगी,
और ऐसे में विक्रोलियंस के पास भी जो बॉलिंग अटैक है, चाहे फिर वो प्रज्योत अंबीरे हो, राकेश प्रभु हो, गिरीश कोचरेकर हो, दे ऑल्सो हैव गॉट अ वेरी बैलेंस्ड अटैक। तो मेरे ख्याल से इस वक्त जो है आखिरी 12 गेंदों में कम से कम 25 रन आना विक्रोलियंस के लिए लाजमी होगा। नक्कीच आणि तिकडनं फाईट होऊ शकते, 50-55 आकडा तुम्ही जर सर सांगितलं त्या ठिकाणी फाईट होऊ शकते या सकाळच्या सत्रातील पहिल्याच मॅचमध्ये, आणि तोच प्रयत्न असणार आहे कारण राकेश प्रभू, विशाल तामोरे दोन्ही बॅट्समन असे दोघांनी 1-1 मारलाय आणि आता मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा जिग्नेश यांना आमंत्रित केलं जात आहे। यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने जरूर चेंडू खेळून काढलाय, लॉंगॉनचे फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, या एका धावीने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावांवर, हा धावफलक जाताना पाहायला मिळेल। राकेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विशाल तामोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्या फलंदाजीचे रंग उधळताना पाहायला मिळत आहेत, परंतु जी धावसंख्या सुरुवातीला थांबली होती म्हणजे कुठे कमी होती तिला कुठेतरी आता आकार दिलाय हरिसर मी म्हणेल। जावेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण पाहत आहोत 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश ही मोठी स्पर्धा, ओ यावेळेला पुलर लेंथचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झाला होता परंतु बाईच्या स्वरूपातील हे एक रन या ठिकाणी मिळेल हरीश सर, आणि स्कोर जर पाहिला तर एका धावेने पुढे जाताना पाहायला मिळेल आणि स्कोर जाताना पाहायला मिळेल तो 31 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत, आणि दोन्ही टीम मधील जबरदस्त संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात। एक सुरुवातीला जर पाहिलं तर गोलंदाजांचं अधिराज्य होतं आणि तदनंतर जर थोडं पाहिलं तर आता फलंदाज देखील अधिराज्य गाजवत आहेत। यावेळेला देखील एक खोलवर टप्प्याचा चेंडू, पहा या षटकामध्ये एका वेगळ्या रणनीतीने आलेत गोलंदाजी करण्यासाठी। चंद्रकांत एक और चीज मैं आपको बताना चलूं कि जब रात की नींद के बाद आप पहला मैच खेलने आते हैं तो कई टीमें वाइड बॉल करती है, ओनली वन वाइड बॉल इन दिस इनिंग सो फार, जो इस बात का द्योतक है कि स्टंप टू स्टंप गेंदबाजी जब आप करोगे या बल्लेबाज को गलती करने पर मजबूर करने वाली गेंदबाजी करोगे तो उसका फायदा मिलेगा। कंडीशंस का बहुत अच्छा फायदा यहाँ पर साक्षी स्टार ने उठाया है। नक्कीच नक्कीच, याही वेळेला तो त्याच पद्धतीचा चेंडू खोलवर टप्प्याचा, हा बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झाला होता, एक धाव या ठिकाणी घेतली जाते, पहा एक लेंथ म्हणजे फुलर लेंथ चेंडू ऑप्टमच्या बाहेर, स्टान्स ओळखताय, स्टान्सच्या विपरीत बॉल टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून आतापर्यंत केला गेलाय, म्हणजे अशा ठिकाणी बॉल त्यांनी पिच केले ज्या ठिकाणी मोठा फटका येणार नाही, म्हणजे ड्राईव्ह किंवा एक धाव काढला येईल, परंतु पहा सफल होऊन खेळले होते, बॉल आणखी थोडासा पुढे टाकला आणि भाग पाडला की समोरच्या दिशेने चेंडू जाईल आणि एकच धाव येईल याची काळजी देखील त्यांनी घेतली आहे। चांगली गोलंदाजी जिग्नेश यांची आतापर्यंत या षटकात, परंतु या गोलंदाजाचा मार्ग काढण्याची क्षमता या फलंदाजांमध्ये म्हणजे राकेश प्रभू यांच्यामध्ये देखील आहे। यावेळेला थोडासा कमी गतीने लोअर फुलटॉस होता, त्याला लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाते, जाऊन पोचते ती मात्र 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, एक वेगळी खूप आतापर्यंत चांगली गोलंदाज। चंद्र सर काय म्हणाल? खरोखरच खूप सुंदर बॉलिंग करतायत, की जसं जसं बॅट्समन टान्स चेंज करतोय, आत जातोय, घुसतोय, मागे जातो, पुढे येतो, तसा तसा तो जिग्नेश टप्प्याचा वापर करून घेत आहेत, खोलवर बॉलिंग करतायत, आता तर लोअर फुलटॉस तुम्ही पाहिला आणि त्याचा सपोर्ट फिल्डिंगवाले पण त्यांना खूप चांगला सपोर्ट करतायत, फिल्डिंग पण खूप सुंदर करतायत, आता जाणारा एक चौकार, मागे जाणारा चौकार थर्डमॅनने अडवला, खूप सुंदर फिल्डिंग चालू आहे। नक्कीच नक्कीच, क्षेत्ररक्षकांची देखील साथ लाभताना पाहायला मिळते गोलंदाजांना, याही वेळेला तेच पाहायला मिळालं, पुन्हा एकदा तोच प्रयत्न खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न एक धाव घेतली परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले। जिग्नेशचं या षटकाचं कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी केली आहे, मागील दोन षटकांमध्ये हरीश सर षटकार आले होते परंतु या षटकात अप्रतिम गोलंदाजी, प्रत्येक बॉलवर 1-1 6 धावा दिल्यात। जी हां, और एक चीज आप गौर करेंगे कि अब तक विक्रोलियंस महज 2 बार डबल रन ले पाई है, 2 सिक्स लगा पाई है, कोई चौका नहीं लगा है। पहले ओवर में 5 रन बने, दूसरे ओवर में 5 बने, तीसरे ओवर में 10 रन बने, चौथे ओवर में 9 रन बने और पांचवें ओवर में केवल 6 रन बने। हालांकि पार्टनरशिप अच्छी हुई है क्योंकि जब ऋषिकेश वैद्य आउट हुए तो स्कोर था 10-3 और उसके बाद ये भागीदारी बनी है, लेकिन जैसा हमने देखा कि चाहे राजेश सोरटे हो या फिर जिग्नेश हो, सुल्तान खान हो या फिर विजय पावले हो, इन्होंने बहुत सधा हुआ आक्रमण रखा हुआ है और ये वजह है कि विक्रोलियंस जो एक 55 रन का मिनिमम लक्ष्य होना चाहिए उससे इस वक्त 20 रन पीछे है। दे नीड 20 रन एटलीस्ट
टू बी इन द मैच. हालांकि अभी भी देखिए क्रिकेट एक ऐसा खेल है कि कल 40 का जो मैच था उसमें भी हमने काफ़ी कट टू कट परिस्थितियां देखी, लेकिन जो बैटिंग लाइनअप है इस वक्त साक्षी स्टार एंटरप्राइज के लिए, मैं समझता हूं कि ये लक्ष्य पर्याप्त होगा. आखिरी ओवर में राकेश और विशाल ये दोनों को अब हल्ला करना होगा विजय पावले के ऊपर, चाहे फिर रन कैसे भी आए दे विल हैव टू गो फॉर द शॉट्स. नक्कीच आता या षटकावर सर्व काही अवलंबून असणार आहे. वेगाचा बादशहा विजय पावले यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, परंतु दुसऱ्या बाजूला पालघरचा एक धडाकेबाज फलंदाज विशाल तामोरे आहेत आणि त्यांच्याबरोबर जर पाहिलं तर पोलार्ड ज्यांनी एक हल्ला चढवलाय अगोदरच विजय पावले यांच्यावर, तर हे पाहणं नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. कशा पद्धतीची बॅटिंग या शेवटच्या ओव्हरमध्ये होते, किती रन येतात या शेवटच्या ओव्हरमध्ये, किती षटकार किती चौकार लगावले जात आहेत या ओव्हरमध्ये. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोक, मागील षटकात देखील असा एक प्रयत्न त्यांनी केला होता यांच्या विरुद्ध, परंतु यावेळेला पुन्हा एकदा प्रयत्न, त्यावेळेला असफल झाले होते, यावेळेला सफल झाले, परंतु एकच रन मिळेल आणि एका धावेने 36 धावा धावफलकावर. जी हां, अब राकेश के हातो में बल्ला है और राकेश और विजय की जो जंग है वो वाकई में बहुत जबरदस्त होगी, क्योंकि दोनों आक्रामक प्लेयर है, दोनों बल्लेबाजी में भी आक्रामक है, गेंदबाजी में भी आक्रामक है और मिजाज में भी आक्रामक है. तो मैं समझता हूं आग के साथ जब शोला भिड़ता है तो देखने का मजा कुछ और होगा. आता पुढचा चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू येतोय. एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय, परंतु पहा चांगल्या एंडला थ्रो केला गेला आणि जागेवर थांबवलं जात आहे. आज आणि एका धावीने संघाची धावसंख्या अशा ठिकाणी चेंडू पिच केले जात आहेत ज्या ठिकाणावरून केवळ ड्राईव्ह केले जातील, मोठ्या फटक्याची संधी मिळणार नाही. बॅट्समन वेटिंगमध्ये आहेत, असा चेंडू येईल की ज्यावर आम्ही प्रहार करू, परंतु बॅट्समन एक गोष्ट चांगली करतात की बॉल निर्धाव न जाऊ देता अरे सर एक धाव तरी घ्यायची हा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. जी हां, राकेश देखते देखते अब 14 पर पहुंच चुके और विशाल 11 पर. आक्रमण तर झालंय परंतु हा फटका फसलाय आणि एजाज कुरेशी येत आहे चेंडूच्या खाली, राखे बाद होऊन माघारी परतावं लागेल. हे मात्र या ठिकाणी विशाल तामोरे यांना. चंद्रा सर काय गोलंदाजी विषयाची रणनीती बनवली जाते, गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये जी गोलंदाजी टाकली जाते केली जाते त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये चेंजेस, पहिला बॉल यॉर्कर लेनचा टाकला आला, दुसरा बॉल शॉर्ट ऑफ लेन ग्रासचा उपयोग करून टाकण्यात आला, स्पीडचा वापर करण्यात आला आणि अशा परिस्थितीत स्लॉगमध्ये अशी बॉलिंग करणं म्हणजे पावले खरोखरच खूप दिमागने बॉलिंग करतायत असं ते दिसतंय. नक्कीच नक्कीच, गोलंदाजांचा वेगवान गोलंदाजांचा बोलबाला या स्पर्धेवर राहिला आहे आणि आज जर पाहिलं तर आजच्या दिवसात देखील तेच पाहायला मिळतंय. सकाळच्या 17 खेळपट्टीचा फायदा गोलंदाजांनी घेतलाय, परंतु विक्रोलियन्सकडे देखील चांगले बॉलर्स आहेत हे विसरून चालणार नाही. धावसंख्या किती असेल तर फाईट करणारा संघ आहे विक्रोलियन्स, त्यांच्याकडे देखील चांगले बॉलर्स आहेत, म्हणजे ही मॅच चांगली होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. आणि जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी काल देखील 40 रनच्या मॅच चांगल्या झाल्या, कारण ती परिस्थिती दोन्ही संघांच्या बाजूने वेगवान गोलंदाज दोन्ही बाजूने जरूर असतायत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन फलंदाज प्रीतम बारी आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी, राकेश प्रभू अजूनही एखाद दुसरा मोठा फटका मॅचमध्ये नक्कीच आणखी एका चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो विक्रोलियन्सला. पुन्हा एकदा निघाले गोलंदाजीसाठी विजय पावले. बिग हिट, मोठा प्रहार, बिग 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 बॅश मधील एक बिग सिक्सर, छपरा तोड छक्का इसी को कहते हैं और स्ट्रेट सिक्स पूरे टूर्नामेंट में पहली बार लगा है. कल एक दो बैट्समैन ने कोशिश की थी नाकामयाब रही, लेकिन ये राकेश ही कर सकता है और ये तो वाकई में स्कड मिसाइल की तरह गया और सीधा लैंड हुआ हमारे छपरे के ऊपर. हम भाग्यशाली हैं कि हमारे ऊपर छपरा है, वरना हमारा सर फट सकता था. तर खूप चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, याच फटक्यांसाठी ओळखले जातात, त्यांचं टोपण नाव पोलार्ड आहे आणि पोलार्ड कशासाठी ओळखले जातात तर अशाच पद्धतीचे लांबच लांबवर षटकार मारण्यासाठी ओळखले जातात. कडक मुंबई टू टिपिकल मुंबई या लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर कडक फटका होता आणि याच फटक्यावर धावसंख्या जर पाहिली तर 6 वसूल केल्या जात आहेत. मोठा फटका, धावांना आकार येतोय, आता धावांना आकार येतोय आणि खरोखर अप्रतिम सरळ मारलेला हा षटकार
बॉलिंगचा जो पार्ट आहे त्या बॉलिंगच्या पार्टने चेंजेस करत असताना कोणकोणत्या गोष्टी बॉलरला भोगाव्या पण लागतात हे आता ते बावल्यांनी जाणून घेतलं असेल की माझी बॉलिंग जी चालत होती त्याच्यामध्ये मी काही चेंजेस करायला गेलो आणि त्याचा तो हरजाना त्यांनी आता भोगतला. 43 धावा धावफलकावर आहेत आणि क्रिकेट आहे. नेहमी तुम्ही बॉलरच्या बाजूने जात नाही आणि नेहमी बॅट्समनच्या बाजूने जात नाही, ते कधी ते बॉलरच्या बाजूने जातं आणि कधी ते बॅट्समनच्या बाजूने जातं. म्हणूनच ते आपल्याला आनंद देतं. नेहमी एकाच्या बाजूने गेलं तर आपल्यालाही मॅचेस पाहायला मजा नाही येणार. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर राकेश यांनी देखील दाखवलंय मी दांडी पालघर ते मुंबई प्रवास कशासाठी केलाय. यावेळेला चांगला चेंडू परंतु याला एक धाव घेण्याचा प्रयत्न तर जरूर या ठिकाणी केला जातोय. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. परंतु तो प्रयत्न करत असताना धावबादच्या रूपात माघारी परतावं लागतं. काही स्किड झाले राकेश ज्यावेळेला नॉन स्ट्राईकला एंड आले तिकडे स्किड झाले आणि धावबादच्या रूपात माघारी परतावं लागेल. आउट होत आहेत. बघा चंदू आता सिक्सर काढल्यानंतर सिक्सर मारल्यानंतर त्यांनी कमबॅक बघा काय केलंय. पुढचा बॉल त्यांनी यॉर्कर लेनचा टाकल्यानंतर एक रन अशा हे हा हाय पार्ट क्रिकेटचा की आपल्याला षटकार मारल्यानंतर आपण कमबॅक कसं करतो आणि त्याचं प्रात्यक्षिक आता पावल्यांनी दिलंय. नक्कीच कमबॅक सर्वात महत्वाचं असतं. तुम्ही चुका होता त्या चुकातून सावरणं तेवढंच महत्वाचं असतं. पहा अतिशय आमचं कॅमेरा वर्क देखील या ठिकाणी खूप चांगलं पाहायला मिळालं. राकेश यांच्यासाठी जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला. एक धाव घेतली आणि पहा काय कॅमेरा वर्क देखील अतिशय आमच्या कॅमेरामॅनने. आणि ज्यावेळेला त्यांनी धाव घेतली आणि नॉन स्ट्राईक एंडला आले त्या ठिकाणी ते स्किड झाले आणि प्रीतम बारी जर पाहिलं तर दुसरी रन घेण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यात ते रनआउट देखील होताना पाहायला मिळत आहेत. सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असेल. अजूनही विजय पावले पुढल्या बॉलसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. परंतु बॅटिंगसाठी आपण पाहू शकता ज्यांच्याकडे क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची, ज्यांनी नाशिकचं नाव टेनिस क्रिकेट जगतावर देखील झळकावलं आहे, तर बापू श्रीकांत खडताळे बॅटिंगसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. बापू या नावाने देखील ओळखले जातात, नाशिकचा सिक्सर किंग. पाहूयात आता गरज आहे मोठ्या फटक्याची, तो फटका या ठिकाणी येणार का. श्रीकांत खरताळे विजय पावले यांच्या वेगाचा सामना कशा प्रकारे करतायत पाहायचंय. कित्येक स्पर्धा बापूच्या फलंदाजीचा तडाखा प्रतिस्पर्ध्यांना मिळालाय. श्रीकांत खरताळे हे नाव नक्कीच धडाके महाराष्ट्रातील धडाकेबाज फलंदाजांमध्ये आवर्जून घेतलं जातं आणि आज नाशिकचे हे फलंदाज पाहूयात संधी मिळाली आहे. मोजका चेंडू खेळायला मिळेल परंतु किती रन करतात तेही तेवढंच महत्वाचं आहे. 44 धावा तर धावफलकावर झालेल्या आहेत. विजय पावले यांच्यावर काय पल्ला चढवला, दोन षटकार त्यांच्या विरुद्ध राकेश प्रभू 21 धावा 11 चेंडूमध्ये त्यांनी केले आहेत. परंतु हा चेंडू देखील तेवढाच महत्वाचा आहे. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट बिग बॅश. ओहो विजय यांचा वेग आणि बॅटच्या मधोमध काही बॉल येऊ शकला नाहीये. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार का आणि तो करत असताना मात्र माघारी परतावं लागतंय धावबादच्या रूपात आणि आणखीन एका विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 45-46 धावांचं लक्ष साक्षी स्टार अर्थातच प्रतीक डिंगडॉंग या टीमच्या विरोधात ठेवलंय. देखिए टूर्नामेंट के पहले मैच में भी यही टारगेट था कल दोपहर को जब हमने शुरुआत की थी और मैं समझता हूं कि इसमें विक्रोलियंस का कुछ हद तक दोष है क्योंकि बल्लेबाज ने अपने आप को अप्लाई नहीं किया. मंगेश और शशिकांत से जो एक्सपेक्टेशन थी उसमें विकटें जल्दी गिरी, ऋषि जल्दी आउट हुए, फिर राकेश तामोरे उनके लिए एक थोड़ा सा आश्वासन के रूप में हम कह सकते हैं जिन्होंने काम किया, बट अदरवाइज आप देखेंगे तो आइए चलते अब टॉस की तरफ. नमस्कार आणि स्वागत आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना अगदी थोड्याच वेळामध्ये होणार आहे. पहिल्या मॅचचा आनंद तर सर्व प्रेक्षक सध्या घेताना दिसत आहेत 70-70 युट्यूब चॅनलवर आणि आमच्या बरोबर जुळलेले आहेत टॉससाठी संजय म्हात्रे सर जे उद्योजक आहेत रायगड परिसरातील आणि आमच्या बरोबर आहेत टॉस बॉक्समध्ये कॅप्टन JBL कांद्रा उमर 11 उमर खान, त्याचबरोबर ऑल मॉन्स्टर्स सँडी SP दादरचे कॅप्टन ओमकार देसाई. तर संजय म्हात्रे सरांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा टॉस करावा. सेव्हन्टी सेव्हन्टी म्हणजेच हेड कॉल केला होता उमर खानने आणि हेडच आलेला आहे. टॉस आपने जिताय उमर खान, क्या डिसिजन होगा? फील्डिंग करेंगे हम लोग. सामने टीम जो सैंडी SP ऑल मॉन्स्टर्स के नाम से इस प्रतियोगिता में खेलती नजर आ रही है,
इनके खिलाफ क्या स्ट्रैटेजी होगी, कौन से गेंदबाज आप इस्तेमाल करोगे इनको रिस्ट्रिक्ट करने के लिए? टीम में प्रोफेशनल चार बॉलर को लेके खेल रही है टीम, और उनके सामने नवीन धीरज लोग अच्छा परफॉर्म करे तो मैच जीत सकते हैं। कल के मुकाबले आपने जरूर देखे होंगे, क्या फील कर रहे हो इस टूर्नामेंट में? आज आपको पहली बार खेलना है, ग्राउंड आउटफील्ड वगैरह बहुत अच्छा है, बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया। कल देखे जितने भी फास्टर को विकेट सपोर्ट है इधर, तो वही सबसे फास्टर को लेके टीम उतरेगी। आपको इस मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। आमच्यावर बर आता आहे ओमकार देसाई। ओमकार देसाई, टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असती टॉस जिंकून, कारण टार्गेट चेस करणं कधी आम्ही प्रिपेअर करतो। टार्गेट चेस करणं प्रिपेअर करता, परंतु आता बॅटिंग करायची आहे। कुठल्या बॅट्समनवर भरोसा असेल जे चांगलं टार्गेट सेट करतील? कालच्या मॅचेस तुम्ही पाहिल्या, या खेळपट्टीच्या माध्यमातून बॉलर्सला खूप चांगली साथ मिळाली, तर आज बॅटिंग करून स्कोर करण्याचा प्रयत्न तुमचा संघ नक्की करेल, भरोसा कुठल्या बॅट्समनवर आहे? इतकी मोठी टुर्नामेंट खेळतोय तर सगळेच प्लेयर चांगले आहेत टीममध्ये, तर एक दोघांचं नाव घेऊन चालणार नाही, पूर्ण टीम माझी चांगली आहे। ही स्पर्धा जवळपास 8 महिन्याचा कालखंड ओलटला, त्यानंतर कुठेतरी क्रिकेट या खेळाला सुरुवात झाली। एक पाऊल प्रगतीकडे असं नेहमीच म्हटलं जातं, आणि एक पाऊल टाकले 70-70 माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर येते। कशी वाटली आतापर्यंत? काल तुम्ही मॅचेस पाहिले असतील, आता खेळायचं आहे, काय म्हणाला स्पर्धेच्या बाबतीत? फर्स्ट तर तारीफभाई सय्यद आणि 70-70 स्पोर्ट्स यांना थँक्स बोलतो, कारण इतका मोठा प्लॅटफॉर्म टेनिस क्रिकेटला मिळाला आहे, आणि 8 महिन्यानंतर मुंबईमध्ये एक प्रोफेशनल टुर्नामेंट आणि खूप मोठी टुर्नामेंट होते, त्यासाठी खरंच हॅट्स ऑफ आहे तारीफभाई सय्यदला। आणि कालच्या मॅचेस बघून, ग्राउंड बघून खेळायची खूप इच्छा झाली होती, आणि आज कधी ग्राउंडवरती जातोय असं वाटत होतं। प्रतीक्षा होती ओमकार देसाईला या स्पर्धेमध्ये खेळण्याची, आणि आता त्यांची प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे। संजय म्हात्रेजी माझ्याबरोबर जुळलेले आहेत, तर त्यांना फक्त एवढंच मी विचारेन, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये येऊन तुम्हाला? खूप छान वाटलं इथे येऊन आम्हाला, पहिल्या प्रथम आलो मी म्हणून। तर संजय म्हात्रे यांना खूप बरं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर, त्यांचं मनपूर्वक आभार, त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हा। तर इथे टॉस झालाय, टॉस इथे जिंकलेला आहे JBL कांद्रा म्हणजेच उमर इलेव्हन चा कॅप्टन उमर खानने। टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय त्याच्या वतीने घेण्यात आलाय। जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे आहेत सज्ज आमचे कॉमेंट्रेटर मित्र आणि त्याचबरोबर एक्सपर्ट चंदू शेटे सर, हरीश पांड्या सर आणि चंद्रकांत शिंदे सर। तर ऐकूया त्यांचं समालोचन, धन्यवाद, इट्स ओवर टू कॉमेंट्री बॉक्स, थँक्यू। नक्कीच कुणाजी धन्यवाद। पहिली आजच्या दिवसात जर पाहिलं तर पहिली मॅच ज्या ठिकाणी पहिल्या डाबाच्या हायलाइट्स देखील आपण पाहू शकता, मंगेश वैती सर्कलच्या वरून बॉल मारण्याचा प्रयत्न, त्यात ते राजेश सोरटे यांच्याकडून बाद झाले। सुलतान यांची गोलंदाजी देखील खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळाली। तर या पहिल्या डावातील क्षणचित्र होतील, परंतु आता दुसऱ्या डावाकडे देखील आम्ही जाणार आहोत, आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी आमंत्रित करील आमचे मार्गदर्शक आणि शब्दांचं भंडार, शब्दांचे जादूगर हरीश पांड्या सर, हे समालोचनासाठी आमंत्रित करील मुख्य समालोचक म्हणून, आणि त्यांना साथ देतील आमचे नवी मुंबईचे आमचे साथी समालोचक मित्र कुणालजी दाते। बहुत बहुत शुक्रिया चंद्रकांत शेटे। सुप्रभात दोस्तों, आप सभी का 70-70 प्रेजेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश में मैं हार्दिक स्वागत करता हूं। खुशामदीद, खुश रहिए, आबाद रहिए, मुंबई रहे चाहे हैदराबाद रहिए। तो खेल की शुरुआत होने जा रही है, जो लक्ष्य दिया गया है इस वक्त मुकाबला जीतने के लिए वो है 46 रनों का, और ये हाईलाइट्स पहली पारी की झलकियां आप देख रहे हैं, जिस तरह से राकेश प्रभु ने स्ट्रोक्स खेले। राकेश प्रभु वाकई में अगर इस मैच को विक्रोलियंस जीतती है तो राकेश प्रभु के योगदान को नजरअंदाज नहीं किया जा सकता। फील्डिंग बहुत अच्छी रही है आज साक्षी स्टार एंटरप्राइजेस की। वी पैक वी केयर, ये उनका स्लोगन है, और मैच को किस तरह से पैक करते हैं और मैच को किस तरह से केयर करते हैं ये देखना होगा। जबकि हाईवे एंड से गेंदबाजी की शुरुआत करते हुए प्रज्योत अंबीर है, और उनके सामने बैटिंग के लिए तैयार होते हुए आक्रमण कक्ष में कृष्णा
सातपुते और कृष्णा सातपुता के साथ ओपनिंग बैटिंग के लिए जुड़ चुके हैं इस वक्त योगेश पेणकर। योगेश पेणकर चूंकि कैप्टन है और जो स्कोर है उसके लिए परफेक्ट बैट्समैन है, वेटिंग गेम ये उनकी खासियत है। और कृष्णा सातपुते जो कोई तारुफ के मोहताज नहीं है, हिंदुस्तान में शायद ही कोई ऐसा शहर होगा जहां उन्होंने क्रिकेट न खेला हो, और सामना करेंगे प्रज्योत अंबिरे का हाईवे एंड से। पहली गेंद जोन में उठा दिया और ये तो सीधी आर पार कर देंगे कृष्णा सातपुते, बहुत ही लाजवाब अंदाज में पहली गेंद को मैदान के बाहर हवाई मार्ग की यात्रा कराई। मगाशी तुम्ही सांगितलं की इथे प्रशंसा करायची गरज नाही आहे, सर्वांना माहिती आहे आणि अगदी तशी सुरुवात। खूपच चांगला स्ट्रोक, रडार मध्ये बॉल होता आणि फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर षटकार आणि आता सुरुवात खूप धडाक्यात झाली आहे साक्षी एंटरप्राइजेस इनामपूर या टीमची। छे रन पहिली ही बॉल पर, छे रन लगाकर दबाव यहां पर क्रिएट किया है। इस बार फॉलिंग पुल शॉट और बॉल इस बार भी मैदान के बाहर, आउटफील्ड फास्ट है, बापू के पास मौका नहीं था, ये लगा चौका, स्कोर 10। पहिले दोन बॉल आणि पहिल्या दोन बॉलवर 10 रन इथे मिळालेले आहेत साक्षी एंटरप्राइजेस इनामपूर या टीमला आणि खास करून कृष्णा सातपुतेच्या त्या बॅटमधून आलेले आहेत 10 रन आणि त्यामुळे हा चौकार होता एकदम कडक। जी हां चंद्रकांत, क्या कहना चाहेंगे आप, तो कृष्णा के साथ खेले हुए हैं। कृष्णा के साथ खेले, कृष्णा जब छोटा बच्चा था तब से मैं उसको देख रहा हूँ, जब वो क्वालिटी क्रिकेट नहीं खेला था तभी से वो सुपरस्टार था, तो उसके बाद क्वालिटी क्रिकेट में आने के बाद उसने जो धमाका किया है आज भी मैं उसको देख रहा हूँ, बहुत अच्छा लगता है कि एक छोटे गाँव का बच्चा आज पूरा वर्ल्ड में छा गया है, और बहुत अच्छा लगता है कृष्णा सातपुते के बारे में सुनता हूँ देखता हूँ और आज भी वो खेलता है। अरे ग्रेट प्लेयर, सच्ची बहुत ही ग्रेट प्लेयर। दर्शकों की जानकारी के लिए मैं बताता चलूं, सबसे ज्यादा व्हाट्सएप ग्रुप, सबसे ज्यादा किलोमीटर पूरे साल में ट्रैवल करने वाला एकमात्र खिलाड़ी इज ओनली केएस। स्कोर है 10। पहली दो गेंदों पर 10 रन बनने के बाद अब 36 रन बचाने हैं और प्रज्योत अंबिरे क्या रणनीति लेकर आएंगे। इस बार एक और चाबुक शॉट था, हालांकि अलग बात है कि वहां पर क्षेत्ररक्षक उपस्थित थे और कोई रन नहीं मिल पाएगा। मोटोमेंट सा खूब चांगला वापर करते हुए कृष्णा सातपुते पहिल्या बॉल पासून आक्रमक तो झाला या मैच मध्ये, 10 रन झालेले आहेत, त्याला माहिती आहे जास्त टार्गेट मोठं नाहीये, सिंगल डबल वर भरोसा दाखवला तरी मैच जिंकू शकतात, परंतु पावर प्ले चा सुयोग्य वापर करणं तेवढंच गरजेचं आहे टीमला आणि ते करत असताना कृष्णा। अब देखिए आज की सुबह का सबसे बेहतरीन शॉट, आसमान की ऊंचाइयों को छूने वाला छक्का। या लेंथवर तुम्ही बॉलिंग करू शकत नाही कृष्णा सातपुतेला आणि त्याची नजर अगदी तीक्ष्ण आहे आणि हँड एंड आय कोऑर्डिनेशन किती चांगलं असतं कृष्णा सातपुते जेव्हा अशी बॅटिंग करतो, अगदी मन खुश होऊन जातं आणि आपण पाहतोय त्याच्या बॅटिंगची ही नजाकत, ताकद, टायमिंग सर्व काही एका स्ट्रोक मध्ये, मजा येते कृष्णाची बॅटिंग बघून। और इसीलिए ऐसा लगता है कि सरदर्द के लिए सेरिडॉन और रन दर्द के लिए कुरुडवाड़ी का डॉन। इस बार पुल कर दिया इन फ्रंट ऑफ द स्क्वायर और फंस जाएंगे, निश्चित तौर पर प्रज्योत अंबिरे ने बदला लिया, नुकसान बहुत हुआ था लेकिन देर आए दुरुस्त है। सुंदर खेळी कृष्णा सातपुते यांची, त्याचप्रमाणे अशा दिग्गज खेळाडूला आउट करणं पण खूप मोठी गोष्ट असते आणि अंबिरे यांनी ती करून दाखवली आणि त्यांना त्यांनी ती करून दाखवली आणि खरोखरच वाखाणण्याजोगी बॉलिंग शेवटच्या पर्वात त्यांनी केलेली आहे आणि मला असं वाटतं की कृष्णा सातपुतेने मॅच टोटल लूज करून टाकली आहे या फटकेबाजीमध्ये, त्यांनी 2 सिक्सर 1 बाउंड्री करून जवळजवळ मॅच त्यांनी लूज केली आहे, तरीसुद्धा विक्रोलियन्सकडे पण काही चांगले बॉलर अजून आहेत, अशा परिस्थितीत जर ती मॅच फिरवण्याचा प्रयत्न करतील आणि नक्कीच त्याचा काहीतरी इफेक्ट आपल्याला दुसऱ्या ओव्हरला तिसऱ्या ओव्हरला जाणवेल।
बहुत ही लाजवाब गेंद थी, बिल्कुल बल्ले के पट्टे में उस बार नहीं आने दिया था प्रज्वोत अंबीरे ने। कुणाल आप जानते हैं प्रहार चषक में जो बॉलिंग प्रज्वोत अंबीरे ने की थी अमन इलेवन के लिए, उसको आज भी हम भूले नहीं। आई थिंक ही वॉज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट इन प्रहार चषक, और वो ऐसा प्रदर्शन लाना होगा। बल्लेबाज चौके छक्के मारेंगे लेकिन गेंदबाज के हाथ में भी गेंद है, वो विकेट लेंगे, ये दिखाना होगा यहाँ पर विक्रोलियंस को। दे हैव गॉट गुड बॉलिंग अटैक, दे नीड टू बॉल इन द राइट एरियाज। 16-1 इजाज कुरेशी का आगमन। इस बार क्या अपर कट खेला है वहां पर, टप्पा खाती हुई बॉल, फास्ट आउटफील्ड पर मैदान के बाहर, रफू चक्कर, 4 रन। उंची लहान परंतु कीर्ती महान, खूप चांगला अप्परकट इथे बॅट्समॅनने योगेश पेनकरच्या माध्यमातून, टायमिंग खूप चांगलं होतं, माहिती आहे पॉवर प्ले सध्या सुरू आहे आणि त्यानंतर पॉवर प्लेचा किती चांगला वापर करत असताना बॅट्समन योगेश पेनकर, आणि मगाशी तुम्ही आल्याला त्याचा उल्लेख केला होता की या रनसाठी हा बॅट्समन खूप महत्वाचा आहे या टीमसाठी आणि कॅप्टन आहे टीमचा खूप चांगली बॅटिंग करत असताना। मुझे आज भी याद है 10PL का पहला सेमीफाइनल और विपरीत परिस्थितियों में योगेश पेनकर ने वो जो मैच निकाला है, यू कैन नॉट फॉरगेट दैट कॉन्ट्रीब्यूशन। और देखिए जो मौके की मांग है उस तरह से, देखिए किस तरह शफल हुए और फिर उस अपर, हमने जयेश पाटिल को ऐसा एक अपरकट खेलते हुए देखा था और आज योगेश पेनकर को देखा है, क्या कहेंगे शिंदे साहब? योगेश पेनकर को तो सच्ची इतना जबरदस्त उन्होंने फटका मारा अभी, और उनको मैं देख रहा हूँ मैच जैसे चालू हुआ, कैप्टनशिप क्या है उनकी, कैप्टनशिप को मैं देख रहा था, वो कैप्टनशिप कर रहे थे तो हर एक प्लेयर के ऊपर उनका ध्यान था, वो कहाँ है, किधर है, आगे पीछे, हर बॉल में उनकी नज़र हर प्लेयर पे जा रही थी। और ये तो मैच विनिंग प्लेयर है और मैच लेके जाते हैं, मैच बनाते हैं, ग्रेट प्लेयर योगेश पेनकर। तो यहां पर पहले ओवर में 20 रन बने हैं एक विकेट के नुकसान पर, यानी कि मुकाबला जीतने के लिए अब केवल 26 रनों की जरूरत है, बची हुई 30 गेंदों में रिक्वायर्ड रन रेट नीचे है और ऐसे में विक्रोलियंस के सबसे कंसिस्टेंट गेंदबाज गिरीश कोचरेकर का आगमन होता हुआ 70-70 एंड से जो बॉलिंग का आगाज करेंगे। पारी का दूसरा ओवर रहेगा और पावर प्ले का ये आखिरी ओवर रहेगा। YouTube के हमारे तमाम दर्शक भाइयों बहनों का मैं हार्दिक स्वागत कर रहा हूं जो इस वक्त अपने स्मार्टफोन पर, लैपटॉप पर, डेस्कटॉप पर, आईपैड्स पर इस मुकाबले को देख रहे हैं। तमाम लोगों का हार्दिक स्वागत है। टुडे इज अ वेनसडे, इट्स अ वंडरफुल वेनसडे और आज 10 मुकाबले आप देखेंगे मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश में ग्रुप बी और ग्रुप सी के लिए। ग्रुप ए में कल 2 टीमों ने सुपर सिक्स के लिए क्वालिफाई कर लिया है, 11 वॉरियर्स भारत और इंडो राइडर्स येनबू सऊदी अरेबिया। 11 वॉरियर्स भारत जब मैं कहता हूं तो विनर स्पोर्ट्स का जिक्र हो रहा है और इंडो राइडर्स येनबू की जब मैं बात कर रहा हूं तो रायगढ़ टीम का मैं उल्लेख करना चाहूंगा। स्टंप्स के करीब आकर पहली गेंद फुलर लेंथ की, जरा सी बाहर, इजाज कुरैशी थोड़ा टेंटेटिव लेकिन दायरे के बाहर और ये वाइड बॉल। पहिल्याच ओव्हरमध्ये प्रेशर रिलीज केलं दोन्ही बॅट्समननी ओपनर्सने, त्यामुळे ते प्रेशर आहे विरोधी टीमवर, बॉलिंग करणाऱ्या टीमवर, आणि पहिल्याच बॉलवर ते स्पष्ट चित्र आहे, भरपूर थोडंसं बाहेर टाकलाय बॉल त्यामुळे अंपायरचा इशारा अगदी योग्य होता। गिरीश कोचरेकर तसा अचूकतेने बॉलिंग करतो परंतु आता चूक केली आहे। लोअर फुल टॉस गैप में खेल दिया है, आउटफील्ड तेज है, पहुंच नहीं पाएंगे और बॉल मैदान के बाहर जाते हुए, शानदार चौका। बस याच स्ट्रोक ची अपेक्षा आहे इजाज कुरैशी कडून, कारण मागचं काही दिवसांचं क्रिकेट जर त्याचं पाहिलं तर फुटवर्क तेवढंसं चांगलं जुळताना दिसत नव्हतं आणि ज्या वेळेला अशा फुटवर्कने एवढ्या चांगल्या टायमिंगने तुम्ही चौकार मारता त्यामुळे कॉन्फिडन्स दिसतोय तुमच्या बॅटिंगमध्ये। हा फटका खूप चांगला होता इजाजकडून आणि कवर्सला खेळला विशेष करून हा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून चौकार। एक और करारा शॉट लेकिन इस बार ऋषि वैद्य वहां पर मिड ऑफ पर, और हमारे स्कोरर उमेश बता रहे हैं कि कृष्णा, योगेश और इजाज तीनों ने अपने पहले स्कोरिंग शॉट को 6-4 और 4 इस तरह से शुरुआत की। दे ऑल हैव बीन वेरी अग्रेसिव इन द बैटिंग। इस बार बाहर से लाने का प्रयास और वाइड बॉल, लाइन और लेंथ ये बहुत मायने रखते हैं, अचूक गेंदबाजी, और गिरीश थोड़ा सा अपने गुडविल से भटकते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 26 एक विकेट के नुकसान पर। एक और वाइड बॉल,
दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सलग वाईट बॉल येत असताना त्यामध्ये इजाज कुरेशीने देखील चौकाराने खातं उघडलं, योगेश पेनकरने, कृष्णा सातपुतेने षटकाराने खातं उघडलं आणि तो दबाव स्पष्ट दिसतोय विरोधी टीमवर. इस बार इनसाइड आउट लेने का प्रयास था, कैच का मौका आपने आपको झोंक दिया था, वाकई में अगर वो कैच हो जाता तो क्या बात थी. बिल्कुल डॉल्फिन मछली की तरह छलांग लगाई थी, कैच कर नहीं पाए, उसका मलाल जरूर रहेगा, लेकिन बेहतरीन कोशिश वहां पर शशिकांत कदम द्वारा. दूर से आ रहे थे और आसान नहीं रहता इस तरह का कैच. हालांकि कलम ने देखे इस तरह के कैच. चंद्रकांत क्या कहेंगे आप? खूब चांगली प्रयत्न केला त्यांनी आणि लांब होते थे, बाउंड्री लाइनला चिटकून होते, त्याच्यामुळे ते बॉलपर्यंत पोहोचले. खूप जबरदस्त प्रयत्न केला त्यांनी, डायविंग पण केला पण त्यांच्या हातात कॅच येऊ शकला नाही. देखिए, अब इसको कहते हैं बल्लेबाजी का दर्जा, बिल्कुल नजरे झुकाकर एहतम के साथ खेलना. धकेला आपने शरीर से दूर, नजिंग एंड मनूवरिंग द बॉल जिसको क्रिकेट में कहा गया है, बिल्कुल उस तरह की बैटिंग का ये स्टैंडर्ड बैट्समैन है. अगर मतलब ग्राउंड शॉट्स की बैटिंग का अगर स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर SOP बनाया जाए तो वो टेम्पलेट के ऊपर मोहर लगेगी योगेश पेणकर की, ऐसा हम कह सकते हैं. 29 पर 1. इस बार उल्टा शॉट खेलने का प्रयास था, हालांकि इसकी जरूरत नहीं थी, लेकिन कभी कभी कहते हैं ना कि हाथों में एक प्रकार की खुजली मच जाती है कि मैं ये करूं, और शायद वो बात रही होगी इजाज के अंदर, लेकिन डॉट बॉल रही है, ये अच्छी बात विक्रोलियंस के लिए. विक्रोलियंस नीड टू स्ट्राइक एंड स्ट्राइक ब्रूटली. इस बार बेहतर बॉल थी और लगातार दो गेंदों पर कोई रन नहीं बना है, ये अब विक्रोलियंस के पक्ष में है. पावर प्ले के दो ओवर समाप्त होते हुए एक और, जहां पहली पारी में पावर प्ले के दो ओवर में 10 रन बने थे, उसके बनिस्बत अगर हम देखें तो दूसरी पारी में पावर प्ले के दो ओवर में 29 रन बने हैं, जो बहुत बड़ा फर्क नजर आ रहा है. अगदी बरोबर आहे, पॉवर प्ले मध्ये सुरुवातच पॉवरफुल केली होती बॅट्समन कृष्णा सातपुतेने. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 रन, दुसऱ्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल आल्यानंतर त्याची बॅट पुन्हा एकदा तळपताना दिसली, षटकार त्याने ठोकला. या हायलाइट्स होत्या पॉवर प्लेच्या आणि त्याचं वर्णन खूप चांगल्या पद्धतीने चंद्रकांत शिंदे नक्की करताना दिसतील. हा नक्की नक्की दाते, खरोखर सुंदर अटॅक म्हणतात ना, अटॅक केल्यानंतर सोपं होतं, त्याचं प्रात्यक्षिक बॅट्समन दाखवतोय. त्यांनी सुरुवातीपासून अटॅकच करून टाकलेला आहे, त्याच्यामुळे मॅचला एकदम सोपी करून टाकली आहे त्यांनी मॅच. आणि तुम्हाला तर दोन्ही, हे दोन्ही दर्जेदार बॅट्समन आहेत, दर्जेदार बॉलरसुद्धा आहेत, पण त्याच्यावर हे दोन्ही बॅट्समन हावी झाले आहेत आणि चांगली बॅटिंग करत आहेत. तो अब ओवर्स बचे हैं 4. देखिए किस तरह से सारे स्ट्रोक्स खेले गए. आंखों को ठंडक पहुंचाने वाला मैदान का हरा भरा घास और आंखों को ठंडक पहुंचाने वाली बल्लेबाजी. माथेरान महाबलेश्वर मत जाइए, इस ग्राउंड को करीब से 5 मिनट भी देखेंगे तो आपका मन फ्रेश हो जाएगा. अनिकेत राउत के ओवर की शुरुआत दाहिने हाथ के ओवर द विकेट हाईवे एंड से और बड़े आराम के साथ खेला था. बैकवर्ड ऑफ स्क्वायर, वाइडिश बैकवर्ड स्क्वायर लेग पर वहां खड़े थे मंगेश वैती. स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर 30. बैट्समैन आउट कृष्णा सातपुते, जिन्होंने कुल मिलाकर 5 गेंदों में 16 रन बनाए, 2 सिक्स लगाए और 1 चौका लगाया. विक्रोलियंस बनाम साक्षी स्टार एंटरप्राइजेस, जहां से डिंगडोंग टीम को आप देख रहे हैं, मतलब प्रतीक 11 पुणे, ये टीम के खिलाड़ियों को आप देख रहे हैं. ग्रुप बी का ये पहला लीग मुकाबला. इस बार भी बैक ऑफ द हैंड दिया था अनिकेत राउत ने, पेस को कम किया है, 1 रन जरूर हासिल किया. परिस्थितियां बहुत ही अनुकूल इस वक्त साक्षी स्टार एंटरप्राइजेस के लिए, 46 रन बनाने हैं और इस वक्त स्कोरबोर्ड पर, जबकि तीसरे ओवर का प्रारंभ हुआ है, 1 विकेट के नुकसान पर 31 रन. योगेश पेणकर 3 बॉल 6, इजाज कुरेशी 6 बॉल 6, अनिकेत की पहली 2 गेंदों पर 2 रन.
इस बार टैप करते हुए खेला, स्ट्रोक के लिए जगह बनाई और एक रन हासिल कर लिया ऋषि वैद्य के पास। योगेश पेनकर इसीलिए जो कहते हैं ना, ही इज अ गुड अक्यूमुलेटर ऑफ रन्स। मधुमक्खी जिस तरह अपने छत्ते में शहद को इकट्ठा करती है धीरे धीरे धीरे, दैट इज ही इज द स्वीट पॉइजन ऑफ बैटिंग। 32 for 1। इस बार भी गली में खेला और एक रन हासिल किया। इजाज और योगेश परिस्थितियों को ताड़ कर खेलने में विश्वास रखते हैं, उन्हें पता है ये विजय उनकी है, 2 पॉइंट मिलेंगे और स्कोर आगे बढ़ता हुआ अब 1 विकेट के नुकसान पर हो चुका है। इस बार उत्कृष्ट टाइमिंग के साथ स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद 4 रनों के लिए, रबर स्टैंप मार लगाया अपने बल्ले से मानो। खरोखरच पेनकर राहुल इलेनचे भरत लोहार आहे त्यांची आठवण करून देत आहेत। ज्याप्रमाणे राहुल इलेनला भरत लोहार साजेसा खेळ खेळायचे, फिनिशिंग करायचे, त्याच पद्धतीने पेनकर जे टीमचे कॅप्टन आहेत आणि तो साजेसा गेम ती फिनिशिंग इनिंग ते क्रिएट करत आहेत, ते दाखवून देत आहेत। एक और करारा ग्राउंड शॉट उसी दिशा में खेला है योगेश पेनकर, एक रन पूरा किया वहां पर, बहुत ही शालीन अंदाज में बल्लेबाजी करते हैं। और योगेश पेनकर की कुणाल एक और खासियत है कि बहुत ही अनुशासन भरे क्रिकेटर हैं, कभी भी उनकी ओर से गैर अनुशासन वाली बात देखने को नहीं मिलती है और जो शाइस्तगी के साथ वो अपने आप को पेश करते हैं वो भी उनकी शख्सियत की एक खास बात है। तो 3 ओवर का खेल मुकम्मल हुआ है 38 for 1। हेलो, पावर प्लेचा अतिशय सुयोग्य वापर झाला, त्यानंतर योगेश पेनकर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय, एजाज कुरेशीने त्याला चांगली साथ दिलेली आहे आणि त्यामुळे 18 बॉलमध्ये फक्त आता 8 रनची आवश्यकता आहे। अगदी सोपा सामना होऊन पोहोचलाय या मॅचमध्ये कारण कृष्णा सातपुतेने खूप दमदार बॅटिंग केली आहे। तो ये पहली पारी का स्कोर कार्ड आप देख रहे हैं, हाईएस्ट स्कोरर राकेश प्रभु 11 बॉल 21, विशाल तामोर 11 बॉल 11, प्रीतम बारी 0 पर रन आउट हुए और प्लेटिनम डक का शिकार हुए। अब यहां पर अब कुणाल देखिए मैदान का ये जो व्यू है ये किसी इंटरनेशनल व्यू से कम नहीं है। दूसरी बारी का स्कोर कार्ड कृष्णा सातपुते आप देख रहे हैं, कॉट बाय प्रीतम बारी, बोल्ड बाय प्रज्योत अंबीरे, 5 बॉल 16, योगेश पेनकर 6 बॉल 12, इजाज 7 बॉल 7। तो नए ओवर की शुरुआत होने जा रही है और इसको लेकर आ रहे हैं अब प्रीतम बारी। प्रीतम बारी सुप्रीमो चषक का वो सुपर ओवर कौन भूल सकता है, कृतेश गरत और प्रीतम बारी। बारी को यहां पर गेंदबाजी करनी होगी भारी। रिवर्स स्वीप खेलने का प्रयास था, अपील देखना होगा, गेंद जा रही है 4 रन के लिए और इसके साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर पहुंच चुका है 42 पर। चंद्रा क्या कहेंगे शॉट के बारे में? ये शॉट्स के बारे में क्या कहेंगे, ये शॉट्स जो है ऐसा शॉट्स है जो कैप्टन को भुला देता है कैप्टनशिप, ऐसा शॉट है ये। धीमा रखा था प्रीतम बारी ने, योगेश पेनकर ने विजय की मोहर लगाना केवल बाकी रहा है अब तो। मैं समझता हूं कि इस वक्त जो परिस्थिति है वो साक्षी स्टार एंटरप्राइजेस वी पैक वी केयर, उन्होंने मैच को पैक कर दिया है जिस तरह वो अपने पार्सल्स को पैक करते हैं। साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी ने यहां पर इस मैच को जीत लिया है और ये विजय हासिल की है उन्होंने 9 विकेट से। और आज इनामपुरी के हर घर में इनाम मिलने जैसा माहौल रहेगा
क्योंकि कृष्णा सातपुते ने आंखों को ठंडक पहुंचाने वाली बल्लेबाजी की, इजाज कुरेशी ने रंग भरे और योगेश पेनकर ने एक कप्तान की पारी खेलते हुए अपनी टीम को फिनिश लाइन से बाहर ले जाने का एक उम्दा प्रयास किया। ओवरऑल चंद्रकांत शिंदे, ये मुकाबला एक तरफा रहा ऐसा हम कह सकते हैं? हो नक्कीच एक तरफा झाला आहे, कारण त्याचा दोन ओवरच्या पॉवर प्ले मध्ये कृष्णा सातपुतेने धडाकेबाज बॅटिंग केल्यामुळे ती मॅच एकदम इझी करून टाकली। एक गोष्ट मला अर्जवून सांगायची आहे की अमोल म्हात्रे बद्दल, अमोल म्हात्रे जेव्हा राहुल इलेनला खेळायला आले त्यांना करुणाकर कटियन घेऊन आले होते आणि त्यांनी त्यांची प्रतिभाशाली दाखवून दिली होती की मी काय दर्जाचा खेळाडू आहे, कोणकोणत्या ग्राउंडमध्ये कशा कशा पद्धतीने मी खेळतो। एक मॅच मला अजूनही आठवते की 3 बॉल 3 6 पाहिजे होते, 18 पाहिजे होते आणि ते अमोल म्हात्रेंनी धिग्या गावात मारून दाखवले होते। असे अमोल म्हात्रे आणि त्यांनी हे क्रिकेट टिकून ठेवलं आहे, विक्रम इलेवनचं क्रिकेट टिकून ठेवलं आहे, त्याच्याबद्दल त्यांना हॅट्स ऑफ। साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी या टीम ने मैच जिंकली है विक्रुलेन्स टीम च्या विरुद्ध। या मैच मैन ऑफ द मैच का पुरस्कार मी घोषित करतो है। या ठिकाणी जुनिस शरीफ सर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिला जाणार आहे। बिग बॅश म्हटलं तर प्रत्येक जण वेगळ्या तयारीनिशी या ठिकाणी आलाय आणि याही मॅच मध्ये आपल्या फलंदाजीचे रंग उधळत असताना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी हासिल केलाय रायगडचा फायटर जेट योगेश पेनकर। योगेश पेनकर ठरतायत 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश मधील या मॅन ऑफ द मॅच चा 20 धावांची कलात्मक फलंदाजी या ठिकाणी पेश केली आणि या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना हा पुरस्कार जातोय योगेश पेनकर यांना। योगेश यांच्याशी आम्ही चर्चा देखील करणार, स्वतः कर्णधार आहेत आणि त्याचबरोबरीने एक पहिली मॅचचा विजय ज्यावेळेला लीग मॅचेस असतात खूप आवश्यक असतो तो तुम्हाला मिळालाय, काय म्हणाल या मॅच मधील कामगिरीविषयी आणि खेळपट्टीविषयी? आज खूप कलात्मक फलंदाजी तुमच्याकडून पाहायला मिळाली, योगेश याच साठी ओळखले जातात, तर काय म्हणाल त्याविषयी? खरं तर मॅच स्टार्ट व्हायच्या आम्ही जेव्हा आलो त्या धाव खूप होता, त्यामुळे टॉस खूप इम्पॉर्टंट होता आणि योगायोगाने आम्ही टॉस पण जिंकलो आणि गोलंदाजांनी बॉलिंग खूपच छान केली, योग्य टप्प्यावर बॉल टाकले जिथे टाकायचे होते त्यांनी आणि खूप कमी रन्समध्ये 46 रन्स ठेवले आणि त्या कृष्णाने खूप चांगला स्टार्ट दिला, त्यामुळे मॅच एकदम बॉल टू रन येऊन गेली, त्यामुळे मॅच इझी झाली आणि मग आम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळून इझी मॅच करायची होती। तर किती महत्त्वपूर्ण असेल हा या एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला मिळतोय, काय म्हणाल त्याविषयी? नाही खूप महत्त्वाचं आहे, पण टीम जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे सध्या तरी आणि आम्ही आता एक मॅच जिंकलो, एक मॅच अजून जिंकायची आहे, तर फोकस असेल दुसरी पण मॅच जिंकायचा आणि जेणेकरून माझ्या कॉन्ट्रीब्युशनने जास्तीत जास्त करून टीम जिंकेल असंच मी प्रयत्न करेन।
तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील अशाच पद्धतीचे तुम्ही फलंदाजीचे रंग उधळत राहा याही नंतर अशाच पद्धतीची तुमची बॅटिंग आम्हाला पाहायला मिळू देत. तर हे होते योगेश पेंडकर यानंतर देखील एक जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन बलाढ्य टीम टेनिस क्रिकेट जगतातील एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकताना पाहायला मिळणार आहेत. मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश मध्ये यानंतरचा सामना काही क्षणातच आपल्यासमोर. धन्यवाद. हॅलो. एक और जहां बैकेंड में टीम हडल शुरू है. दोस्तों मुझे बड़ी खुशी हो रही है आपको कुछ तारुफ करवाते हुए. 70-70 प्रेजेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश का ये विहंगम दृश्य सोमैया मैदान से. आने वाले दिनों में टेलीकास्ट की दुनिया दिन ब दिन बदलती जा रही है. और देखिए मैं आपको तारुफ कराता चलूं, सुनील शर्मा जो हमारे स्विचर हैंडलिंग मैन है, 14 कैमरा को कंट्रोल करते हैं, ये है सुनील शर्मा. ओमकार गावड़े मल्टी एंगल रीप्ले बताते हैं. ओमकार गावड़े यस मास्क पहना हुआ है. ओमकार गावड़े के साथ ओमकार सावंत है मल्टी एंगल रीप्ले. संदेश लाटे मल्टी एंगल रीप्ले वो भी दिखाते हैं. इसके अलावा अमेय पाटिल हमारे ग्राफिक्स के बादशाह. सागर गोपाले स्ट्रीमिंग और हैंडलिंग पूरा करते हुए कोने में बैठे हैं. केदार शिरके जो एडिटिंग करते हैं आप लोगों तक जो टेलीकास्ट आ रहा है. केदार शिरके हाथ दिखाइए अपना. उनके साथ में हर्षील भावसार ये उनको एडिटिंग में मदद करते हुए. इलियास कुरेशी ग्राफिक्स एडिटिंग आईक्यू के नाम से पूरी दुनिया में मशहूर है. वाह वी फॉर विक्ट्री. और उसके बाद हमारे जो कैमरामैन हैं उसमें ऋतुज संतोष अभय सचिन लाड नितेश अविनाश राम और मयूर भगत. फोटोग्राफर है चिन्मय भोईर और हमारे स्कोरर है आशीष. सो थैंक यू सो मच 70-70 ब्रॉडकास्टिंग टीम. कीप डूइंग फैंटास्टिक वर्क. थैंक यू. या मॅच साठी आपण